आपल्या बरोबर आहेत शिवसेने नेते व मंत्री उदय सामंत साहेब. साहेब, नक्की आपण राजभवनावरती कशा संदर्भात भेट दिली? राजभवनावर राज्यपाल महोदयांना मी आणि आमचे प्रदीप ढवळ सर भेटायला आलेलो होतो. त्यांची एक तारीख आम्हाला पुस्तक प्रकाशनाची घ्यायची होती, जे पुस्तक स्वतः ढवळ सरांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांवर लिहिलेलं आहे आणि आमची सगळ्यांची इच्छा आहे की त्याचं प्रकाशन राज्यपाल महोदयांनी करावं. त्या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहतील, स्वतः मुख्यमंत्री असणार आहे आणि त्याच कार्यक्रमाचं निमंत्रण घेऊन आज मी राज्यपालांना भेटलो होतो. उदयजी, आणि आज बजेट झालं आहे, त्या बजेट संदर्भात काय? नाही, बजेट तर आपण बघितलं की देशाचं ते बजेट होतं, त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य देखील इन्क्लूड आहे. प्रत्येक राज्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं न्याय देण्याची भूमिका ही केंद्र सरकारने घेतलेली आहे. परंतु हे बजेट झाल्यानंतर तात्काळ फेक नरेटिव्ह सेट करायला काही लोकांनी सुरुवात केलेली आहे, हा त्यांचा उद्योग बनलेला आहे. परंतु नागपूर मेट्रो असेल, मुंबई मेट्रो असेल, पुणे मेट्रो असेल, सिंचनाचे विदर्भातले प्रकल्प असतील, त्याच्यानंतर शेतकरी असतील, हा केंद्रबिंदू मानून केंद्र शासनाने हे बजेट जाहीर केलेलं आहे आणि म्हणून हे जे बजेट होतं हे देशवासियांसाठी अतिशय हितकारक आहे. आपण पाहिलं असेल तर आदित्य ठाकरे यांनी एक ट्विट केलं, त्यात ते असं म्हणलेत की महाराष्ट्राचा उल्लेख देखील केला नाही आहे. नाही, मला असं वाटतं की आपल्याला आठवत असेल, आपल्याच माध्यमातून मी बघितलेलं आहे की याच उभाट्याच्या काही नेत्यांनी असं सांगितलं होतं की बजेटमधलं आम्हाला काही कळतच नाही आणि त्यावेळी निर्मला सीतारामन देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या आणि त्यांच्या समक्ष सांगितलं होतं की मला काही बजेटमधलं कळत नाही, बजेट कसं लिहितात हे मला माहीत नाही, बजेटमध्ये काय असतं हे मला माहीत नाही आणि बजेटवर मी कधीच अभ्यास केलेला नाही. तर मला असं वाटतं की असं ज्यांनी जाहीर केलेलं आहे त्यांनी बजेटवर टीका करणं म्हणजे चुकीचं आहे आणि त्यांच्या टीकेला उत्तर देणं हे फारच चुकीचं आहे. उदयजी, आणि आपण पाहिलं असेल तर उद्योग क्षेत्रामध्ये एक मोठा बदल घडू शकतो पुढच्या काळात. उद्योग क्षेत्रासाठी भरीव अशी तरतूद या बजेटमध्ये झालेली आहे. आमच्याकडे प्लग अँड प्ले नावाची जी योजना आहे ती केंद्र सरकारनं स्वतः ॲडॉप्ट केलेली आहे, ती आता देशभर सुरू होते. म्हणजे महाराष्ट्र राज्य उद्योग विभागामध्ये अग्रेसर पद्धतीनं काम करत आहे हे आजच्या बजेटच्या ह्या योजनेमुळं सिद्ध झालेलं आहे. हे होते आपले अर्बन मंत्री उदय सामंत, इरफान शेख सोबत ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.